मित्रांनो, आज आपण न्यूजपेपरच्या साह्यानं सुंदर टोप्या बनवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला एक लागेल पूर्ण न्यूजपेपर. सुरुवातीला या पेपरची अर्ध्यामध्ये घडी घालून घ्या आणि पुन्हा अर्ध्याची अर्धी म्हणजे 1/4 करून घ्या आणि मधोमध अशी छानपैकी आणखी एक घडी घालून घ्या. ही मधली जी रेषा आहे किंवा मधली जी घडी आहे तिच्यावरती हे दोन्ही कोपरे असे घडी घालून घ्यायचे आहेत आणि छानपैकी तुम्हाला असं एक त्रिकोणी छत मिळेल. आता खालचा जो भाग आहे तिथे दोन पेपर आहेत, त्यातला वरचा भाग घ्यायचा आणि या कोपऱ्यापर्यंत त्याची अशी घडी घालून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला अशी एक सुंदर पट्टी मिळेल. त्या पट्टीला हातामध्ये धरा आणि तिची आणखी एक घडी घाला. आणि आता ही तुमची पहिली टोपी तयार झाली पहा. तिला आपण म्हणतो इरल किंवा रेनकॅप. पावसाळ्यामध्ये पाऊस लागू नये म्हणून आपण ती अशी डोक्यावरती ठेवतो. हा, आता याच्यापासून तुम्हाला आणखी एक सुंदर टोपी करायची आहे. काय करायचं? आता या इरल्याला असं उलट करा आणि दोन्ही बाजू तुम्ही छानपैकी असं मध्यापर्यंत घडी घालून घ्यायचे आहेत. एक बाजू झाली आणि अशीच दुसरी बाजूही मध्यापर्यंत घडी घालून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही नीट निरीक्षण केलं इथे तुम्हाला छानपैकी पंचकोनी आकार तयार झालेला दिसेल. आणि या पंचकोनी आकारामध्ये आणखी काही आकार दडलेले आहेत. हे दोन त्रिकोण आहेत, इथे चौरस आहे आणि खाली जो आहे तो आयत आहे. असा हा पंचकोनी आकार. आता याच्यापासून आपण सप्तकोनी आकार तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला खालचे दोन कोपरे दुमडून घ्यायचे आहेत. सप्तकोन म्हणजे 7 बाजू 7 कोन असा सप्तकोनी आकार तयार झाला. आणि आता या सप्तकोनापासून तुम्हाला पुन्हा ही जी फ्लॅप आहे वरच्या बाजूला दुमडून पुन्हा पंचकोनी आकार तयार करायचा आहे. आणि आता ही तुमची दुसरी टोपी तयार झाली. हिला आपण राजाची टोपी म्हणू शकतो किंवा स्वयंपाकघरातील स्वयंपाकाची टोपी म्हणू शकतो. आणि ही छानपैकी आपल्या डोक्यावरती बसते. तुम्ही अशी डोक्यावरती घाला आणि मस्तपैकी राजा किंवा राणी व्हा. आता ती टोपी काढून घ्या आणि पुन्हा काय करायचं? हा वरचा जो कोपरा आहे ना तो खालच्या भागापर्यंत पायापर्यंत दुमडून घ्यायचा आहे. हा आकार तुम्हाला अगदी आयतासारखा दिसेल किंवा आपल्या पोस्तातल्या पाकिटासारखा दिसेल. आता हा आकार म्हणजे तुमची एक टोपी आहे. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं ना तर इथं या बाजूने उघडायची आणि अशी छानपैकी डोक्यावरती ठेवायची. ही तुमची आपली भारतीय कॅप म्हणूया तिला, किंवा आपली भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी आपण टोपी वापरतो. ही तुमची आता झालेली आहे ती तिसरी टोपी तयार झालेली आहे. आणि आता ती छानपैकी अशी काढून घ्या. आणि आता काय करायचं? हा जो आयत आहे ह्या आयतापासून तुम्हाला चौरस तयार करायचा आहे. परंतु क्षेत्रफळ तेच ठेवायचं आहे. आयतापासून चौरस, क्षेत्रफळ तेच. मग आता हा तुमचा छानपैकी चौरस तयार झाला. आता जर तुम्ही नीट निरीक्षण केलं असेल इथे ना, वरच्या भागामध्ये तुम्हाला थोडासा जाड पेपर दिसतोय, कॉलर सारखा आकार झालाय आणि अशी उभी एक बटन पट्टी सारखा आकार दिसतोय. आता काय करायचं? हे दोन्ही कोपरे जे आहेत ना समोरासमोरचे असे दुमडून घ्यायचे आणि याच्यापासून षटकोन तयार करायचा. आणि हे जे कोपरे त्या उभ्या पट्टीमध्ये असे आतमध्ये ठेवायचे आहे. आता तुमचा हा षटकोन तयार झाला. आणि आता हीच खरं तुमची चौथी टोपी आहे. पण त्याच्या अगोदर हे कोपरे जे आहेत ना तुम्ही छानपैकी असे उभे दुमडून घ्या. असा एक बॉक्स सारखा आकार तयार करा. सर्वची सर्व कोपरे दुमडल्यानंतर तुम्हाला असा छानपैकी एक बॉक्स मिळेल. आणि हा बॉक्स म्हणजे तुमची ही चौथी टोपी आहे. त्याला आपण सावकाराची टोपी म्हणू किंवा बॉक्सची टोपी म्हणू. आता छानपैकी तुम्हाला शेवटची अतिशय मजेची टोपी दाखवतोय. आणि ही सर्वांना आपल्याला ग्रॅज्युएट झाल्यानंतर मिळते. याला म्हणतात ग्रॅज्युएशन कॅप, किंवा पदवीदान समारंभामध्ये आपल्याला सर्वांना अशी टोपी मिळते. त्यासाठी फक्त ते दोन कोपरे काढले होते पहा आपण. ऐका नाही मस्त. ग्रॅज्युएशन झाले तर तुम्ही छानपैकी आनंद घ्या आणि ह्या टोप्या तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा करायला शिकवा. थँक्यू.